सुरुवातीला एक राजकीय बातमी आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी मुंबईत नवाब मलिकांची भेट घेतली आहे. त्यांच्या निवासस्थानी जाऊन राऊतांनी मलिकांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. यावेळी तिघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. नवाब मलिक जामिनावर बाहेर आल्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. नवाब भाई आमचे सहकारी, आमचे मित्र आहे. त्यांनाही अत्यंत चुकीच्या पद्धतीनं अडकवलं, संकटात आणलं, त्यांनी संघर्ष केला, त्यांची तब्येत बिघडलेली आहे, ते मेडिकल बिलवरती आता बाहेर आले आहेत. त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी असं मी त्यांना सांगण्यासाठी आलो, त्यांच्या कुटुंबियांना भेटलो आणि ते बरे होते. यानंतर बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट. मुंबईत गिरणी कामगारांना आमचं सरकार घर नक्की देणार असून मोठ्या प्रमाणात घरं बांधणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 5,000 घरांची सोडत काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईत 2 सप्टेंबरला ठाकरे गटातल्या तालुका प्रमुखांचा मेळावा होतोय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचसोबत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. मुंबईत काँग्रेसकडून संविधान बचाव पदयात्रा काढण्यात आली. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात आली. नसीम खान, तुषार गांधी, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा यांच्यासह महत्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. बीडमध्ये 27 ऑगस्टला अजित पवारांची सभा होती आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी सभास्थळी जात तयारीचा आढावा घेतला. अजित पवार आणि शरद पवारांनी लपून भेटण्यापेक्षा घरी भेटावं, आम्हाला त्यात काही वावगं वाटत नसल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावला. ते भंडाऱ्यात बोलत होते. दरम्यान महायुतीला जनतेच्या प्रश्नांविषयी काही देणं घेणं नसल्याची टीका त्यांनी केली. देश आणि राज्याच्या विकासात शरद पवारांचं मोठं योगदान असताना जनतेनं पवारांच्या मागे मोठी शक्ती उभी केली नसल्याचं वक्तव्य दिलीप वळसे पाटलांनी केलं होतं. या वक्तव्यावर आता वळसे पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्यानं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं वळसे पाटील म्हणाले. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात केलेलं काम देशानं नव्हे तर जगानं पाहिलं. त्यांनी 2.5 वर्षात केलेलं काम पाहून सार्वत्रिक निवडणुकीत जनता उत्तर देईल असं विधान ओमराजे निंबाळकर यांनी केलं. अजित पवारांना सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवारांनीच पाठवलं असल्याचा गौप्यस्फोट खासदार प्रतापराव जाधवांनी केला. शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत ते करतात असा टोला त्यांनी लगावला. जळगावात जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी महावितरण अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. मंगेश चव्हाण यांनी थेट एका ठेकेदाराला फोन लावला. फोनवरच्या संभाषणाच्या माध्यमातून महावितरणच्या अधिकाऱ्यानं 1 कोटीच्या बिलासाठी 20 लाख रुपये हप्ता घेतल्याची माहिती समोर आली. कांद्याचे भाव वाढले त्यामुळे ज्यांना परवडत नसेल त्यांनी 4 महिने कांदा खाऊ नका असं दादा भुसे म्हणाले. केंद्रानं निर्यात शुल्कात वाढ केल्यानं लासलगाव बाजारपेठ बंद करण्यात आली. त्यानंतर ते बोलत. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कांदा नेत काँग्रेसनं आंदोलन केलं. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केले. टोमॅटोची स्वस्त दरात विक्री सुरू केल्यानंतर केंद्र सरकारनं कांद्याबाबत तसाच निर्णय घेतला. आता सरकार कांदाही स्वस्त दरात उपलब्ध करून देणार आहे. सध्या कांद्याचे दर 40 रुपये प्रति किलो आहेत पण आता कांदा 25 रुपये किलो दरानं मिळणार आहे. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 40% शुल्क वाढवल्याच्या निषेधार्थ लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवला. त्यामुळे सर्व बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. नाशिकच्या जानोरी परिसरातल्या कस्टम कार्यालयाच्या बाहेर अनेक कांदा कंटेनर अडकून पडले. केंद्र सरकारनं कांदा निर्यात दर लागू केल्यानं कंटेनर कस्टम कार्यालयाच्या बाहेर आणण्यात आले. कागदपत्र दुरुस्ती आणि तांत्रिक कारणामुळे 18 ते 20 कंटेनर अडकल्याची माहिती मिळते. नागपुरात 3 दिवसात कांदे 8 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्र सरकारनं कांद्यावरचं निर्यात शुल्क 8 रुपयांनी वाढवल्याचा हा परिणाम असून येत्या काळात कांद्याचे दर आणखी कमी होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. कांद्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे तर कांद्याचे दर पडणार नाहीत याची काळजी
सरकारच्या वतीनं घेतली जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसेन दिली आहे. दरम्यान या संदर्भात सकारात्मक मार्ग काढू असंही ते म्हणाले. कांद्याची इतर राज्यात मागणी आहे, निर्यात खुली झाली असून काही प्रमाणात कर वाढवण्यात आला. नाफेडला 2 लाख मेट्रिक टन कांदा आणखी खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले, त्यामुळे कांद्याचे दर पडणार नाहीत असं स्पष्टीकरण मंत्री भारती पवार यांनी दिलंय. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असून या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचं मंत्री छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय. गरज पडल्यास शरद पवारांची भेट घेणार असल्याचंही भुजबळ म्हणाले. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत उपकरणी केलाय. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द झालं नाही तर मंत्र्यांच्या घरावर कांदा फेकून देण्याचा इशारा उपकरणी दिला. मागील 3 दिवसात एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल 1500 भाजीपाला गाड्यांची आवक झाली. मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारात आला खरा, पण ग्राहक नसल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांचं नुकसान. लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जनजीवन योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं आहे. या संदर्भात न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत खासदार सुधाकर शृंगारे यांनी चौकशीची मागणी करत तातडीनं अहवाल सादर करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. अमरावतीत दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राबवण्यात येत आहे. बच्चू कडूंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. मुंबईमध्ये आजपासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरण रक्षणासाठी मुंबई महापालिकेनं प्लास्टिक बंदीसाठी धडक कारवाई सुरू केली आहे. दादरच्या फुल बाजारातून या मोहिमेची सुरुवात झाली. येत्या काही दिवसात दुकानदार, फेरीवाले, मॉल हे सगळे भरारी पथकांच्या रडारवर असणार आहेत. प्लास्टिक पिशवी आढळली तर 5000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल. बारामतीत फलटण रोड इथं बाईकस्वार चायनीज मांजामुळे जखमी झाला. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. रायगड जिल्ह्यातल्या खालापूरच्या वाऊशी गावात एक जण नदीत बुडाला. पोहण्यासाठी गेलेला तरुण पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाला. तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून 59,000 ते 61,000 दरम्यान असलेल्या सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अधिक मासामुळे सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली होती. गेल्या 3 दिवसापासून सोन्याचा दर 58,800 रुपयांवर आलाय. चांदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत. सध्या चांदीचा दर 71,000 रुपये प्रति किलोवर आहे. गणेशोत्सव आता जवळ आला असून मूर्तीकारांनी मूर्तीवर आपला शेवटचा हात फिरवायला सुरुवात केली आहे. यावर्षी मूर्ती बनवण्याच्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं मूर्तीच्या किमती देखील जवळपास 25% वाढ झाली आहे. आता मूर्त्यांवर रंगरंगोटीचा शेवटचा हात सुरू असून गणेश भक्तांना आता गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. समृद्धी महामार्गावर आता कुणी रील्स काढले तर त्यांना थेट तुरुंगवास भोगावा लागेल. महामार्गावर रील्स अथवा फोटो काढताना आढळल्यास 500 रुपयांच्या दंडासोबत 1 महिन्याच्या कारावासाचा इशारा महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलाय. समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे आरटीओनं हा निर्णय घेतलाय. वाशिमच्या रिसोड शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडल्यानं घातपाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं परिसरात चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे आता रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मागणी नागरिकांकडून होतीय. जालना शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर महानगरपालिकेनं कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत संभाजीनगर चौफुली ते मामा चौक रोडवरच्या टपऱ्या हटवण्यात आल्यात. त्यामुळे आता अतिक्रमणधारकांचे धाबे देण्यात. अमरावती इथल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी राहत असल्याची बाब समोर आली आहे. कारागृहात 973 कैद्यांची क्षमता असताना तब्बल 1475 कैदी कारागृहात राहत आहेत. या मध्यवर्ती कारागृहात मनुष्यबळाचा सुद्धा तुटवडा आहे. चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना 25% अग्रिम नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. पावसानं दडी मारल्यानं पिकांचं मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून मागणी करण्यात आली.
पुण्यात तलाठी भरती प्रक्रियेतल्या गोंधळावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. बालगंधर्व चौकात कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला, त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. वर्ध्यातल्या आष्टी इथं काँग्रेसकडून धरणं आंदोलन करण्यात आलं. केंद्रानं 2018 पासून घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांची 90,000 रक्कम दिली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. माळशेज घाटात रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये भात लावणी करत मनसेनं आंदोलन केलं. खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, तातडीनं रस्ते दुरुस्त करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. जळगावात जैन यांच्या विरोधातील ईडी कारवाईवरून पीपल्स रिपब्लिकन पार्टी आक्रमक झाली आहे. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार इथल्या पतंग शहा कुटीर रुग्णालयातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. वैद्यकीय अधीक्षकांना धमकावल्याप्रकरणी आंदोलन करण्यात आलं. रुग्णांचे मात्र त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. धमकावणारा प्रवीण भिसे याला तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीआरएस पक्षाकडून ही मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 25% इतका सुद्धा सरासरी पाऊस झाले नाहीये, त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला गेला. शहापूरमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. याविरोधात मनसेकडून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आलं. नांदेड जिल्हा परिषदेच्या समोर मनसेकडून आंदोलन करण्यात आलं. जलजीवन मिशन योजनेचा कामात भ्रष्टाचार होत असून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. बारामती ज्योतिषाकडून मुहूर्त काढत एका घरावर दरोडा टाकण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून 60 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली असून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. जालन्यात बेकायदेशीररित्या रायफल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर छापेमारी करत पोलिसांनी कारवाई केली. सध्या आरोपी अटकेत असून अधिक तपास सुरू आहे. पुण्यात गांजा तस्कर विजय बिबे यानं तुरुंगातून वाळू चोरी प्रकरणात तडीपार असलेल्या अप्पा झडगेला व्हिडिओ कॉल करून धमकावलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. कारागृहातील आरोपींना तुरुंगातून कुटुंबियांना व्हिडिओ कॉल करण्याची मुभा देण्यात येते, मात्र बिबेसारखे गुन्हेगार दहशत पसरवण्यासाठी याचा गैरवापर करत असल्याचं समोर आलं. पुण्यातल्या कुंढवा भागात एका महिलेनं अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी महिलेविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेच्या मोबाईलमध्ये या संदर्भातला व्हिडिओ सापडल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. धुळे शहरातील मुख्य भागात वसलेल्या कॉटन मार्केट परिसरात शस्त्रांचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड तसंच सोनं आणि चांदी लंपास केलं. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळमध्ये नागपंचमीच्या पूजेसाठी अडाण नदीपात्रात गेलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. आंघोळीच्या वेळी पाय घसरून पडल्यानं हा तरुण वाहून गेला. ग्रामस्थांकडून शोधकार्य सुरू आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांचा विचित्र अपघात झाला. पुण्यावरून मुंबईला जाणारा कंटेनर दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला उलटला. यावेळी 2 कार कंटेनर खाली आल्यानं 2 जण जागीच ठार झाले, 2 जण गंभीर जखमी. सांगलीच्या कृष्णा पात्रात रंगलेल्या होडी शर्यती दरम्यान सांगलवाडी इथं 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला. बक्षीस वाटपावरून झालेल्या वादावरून ही हाणामारी झाली असून यात 24 जण जखमी झाले. या घटनेप्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाशिमच्या कारंजा ते मंगळूर पीर मार्गावरच्या शेलूवाडा इथल्या पुलावर एका भरधाव रिक्षाचा अपघात झाला. रिक्षा थेट धरणात कोसळल्यानं रिक्षा चालकाचा मृत्यू झाला, 1 जण गंभीर जखमी झाला. भंडाऱ्याच्या तुमसर शहरात गेल्या काही दिवसापासून चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. चोरट्यांनी एकाच रात्री 3 दुकानांमध्ये चोरी केली. मुख्य मार्गावर असलेले सीसीटीव्ही बंद असल्यानं शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. बोदवड एज्युकेशन सोसायटीकडून रक्षाबंधनच्या निमित्तानं खास उपक्रम राबवण्यात येतोय. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या सीमेवर तैनात कर जवानांना पाठवण्यात येत आहे. सोलापुरात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलंय. नागपंचमी निमित्तानं काँग्रेसकडून महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी हिंदू आणि मुस्लिम समाजातील महिला सहभागी झाल्या. विशेष म्हणजे महिलांसाठी झोका बांधण्यात आला. या झोक्याचं पूजन करत महिलांनी झोका खेळण्याचा आनंद लुटला.
पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात आलेल्या नागाला सर्पमित्र राजू कदम यांनी रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडलं. दरम्यान नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध गोष्टींबद्दल माहिती देत जनजागृती करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात नागपंचमी निमित्तानं खामगाव इथल्या नॅशनल हायस्कूलमध्ये सापांचं चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं. या चित्र प्रदर्शनातून सापांच्या विविध जाती, विषारी बिनविषारी सापांच्या विषयीची महत्वाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मुक्ताईनगर तालुक्यातल्या कुऱ्हा वा काकुडा इथं नागपंचमीच्या निमित्तानं नागदेवतेची दिंडी काढण्यात आली. जय भोलेचा गजर करत भक्तिमय वातावरणात नागपंचमी साजरी करण्यात आली. जालन्यात नागपंचमीच्या निमित्तानं वाटूर तांडा इथं कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं. वाटूर तांडा इथं नागपंचमीच्या दिवशी कुस्ती खेळवण्याची 40 वर्षांची परंपरा आहे, त्यामुळे कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भिवंडीत कावड यात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्तानं मनमाड जवळच्या नागापूर इथल्या महादेव नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी पावसासाठी भाविकांनी महादेवाकडे साकडं घातलं. नागपंचमी आणि श्रावण सोमवार निमित्तानं गोंदिया शहरातील हनुमान मंदिरात 11,000 शिवलिंग तयार करून त्यावर अभिषेक घालण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येवला मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पावसानं पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारचं औचित्य साधून राजापूरच्या महादेव मंदिरातील शिवलिंगाला जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी पाऊस पडू दे, पिकं चांगली बहरू दे असं साकडं घालण्यात आलं. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.